नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण अशी भाजी बनवणार आहोत जी पितृपक्षात आवर्जून केली जाते. या भाजीशिवाय पितरांचा नैवेद्य अपूर्ण समजला जातो. अशी ही पितरांना पावन असणारी भाजी बनवूया. चला तर वळूया रेसिपीकडे. हे अळूचे पान आहे. शक्यतोवर काळ्या देठाचे पानं घ्यायची, ते कमी खाजवतात. याचे देठ चाकूने कापून घ्यायचे. अशा प्रकारे पानांची देठं कापून घेतली. 6 अळूंची पाने आहेत. भाजी बनवण्यासाठी या भांड्यात चण्याच्या डाळीचे पीठ 1.5 वाटी घेतले. आता या पीठात 1/2 चम्मच हळद, 1/2 चम्मच तिखट, तुमच्या आवडीनुसार तिखट घाला, चवीनुसार मीठ, 1/2 चम्मच आमचूर पावडर घालते. अळूच्या पानांची भाजी खाजवते. या भाजीत आंबट घातल्यामुळे ही भाजी खाजवत नाही. 1/2 चम्मच आलं लसूण पेस्ट घालते. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सैलसर भज्याच्या पिठासारखं भिजवून घ्यायचं आहे. आमचूर पावडरऐवजी चिंचेचा कोळ या पिठात घालू शकता किंवा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे इतपत पातळ हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे मी एक ताट घेतले आहे. ताटात अळूचे पान ठेवते, त्यावर हे पीठ पसरवून घेऊ. त्यावर परत दुसरं पान ठेवून हे पीठ पसरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे यावर खालीवर पानं ठेवत हे पीठ लावून घेऊ. या अळूच्या पानांना बेसन लावून घेतलं. आता दोन्ही बाजूने फोल्ड करून हे पीठ लावून घ्यायचं. इथे दाखवल्याप्रमाणे खालच्या आणि वरच्या बाजूने फोल्ड करून बेसन लावून घ्यायचे आहे. परत फोल्ड करून उरलेलं पीठ लावून घ्यायचं. अशा प्रकारे अळूच्या पानांची वडी माखून घेतली आहे. मी इथे प्रेशर पॅन घेतलं आहे. यामध्ये पाणी घातलं, त्यामध्ये एक भांडं ठेवलं, त्यामध्ये थोडं पाणी घालते, त्यामुळे भांडं हलणार नाही. एका प्लेटला तेल लावून घेतले. त्यामध्ये वडी ठेवून 3 शिट्या काढून वाफवून घेऊ. किंवा एका भांड्यात पाणी ठेवायचं, त्यावर चाळणीला तेल लावून चाळणीमध्ये वडी ठेवून वरून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे वडी चिकटत नाही आणि सहज निघते. ही वडी वाफवून घेतली. पॅनमधून काढून थंड करायला ठेवली आहे. वडी थंड झाली. आता वडी चाकूने कापून घेऊ. अशा प्रकारे वडीचे चौकोने बारीक काप करून घेतले. एवढी भाजी 3 ते 4 माणसांना पुरते. 2 चम्मच तेल गरम करायला ठेवले आहे. तेल गरम झाले. यामध्ये 1/2 चम्मच राई घालूया. राई छान तडतडली. आता 1/2 चम्मच जिरं घालू. मीडियम आकाराचे 4 कांदे कापून घेतले, ते घालूया. या भाजीला कांदे थोडे जास्त लागतात. कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊ. कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला. कांदा जास्त लाल होऊ द्यायचा नाही. यामध्ये 1/2 चम्मच हळद घालते. 1/2 चम्मच तिखट घालते. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. 1/2 चम्मच हिंग घालते. 1/2 चम्मच आलं लसूण पेस्ट घालते. अळू वडीमध्ये तिखट मीठ हळद घातलेलं आहे, त्यामुळे थोडं बेतानेच तिखट मीठ घालायचं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मसाले घातल्यामुळे कांद्यांना पण छान चव येते. आता यामध्ये कापून घेतलेली वडी घालूया. कांद्यामध्ये वडी छान मिक्स करून घेऊ. ही भाजी अगदी आता 5 मिनिटात तयार होईल, कारण कांदे शिजवून घेतले, वडी वाफवून घेतली आहे. आता 3 ते 4 मिनिटं मिक्स करून परतवून घेऊ. 3 ते 4 मिनिटं झाली आहे, भाजी तयार आहे. यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया. मीडियम गॅसवर ही भाजी शिजवून घेतली. आता गॅस बंद करते. खायला चटपटीत अशी अळूच्या पानांची सुकी भाजी तयार आहे. ही भाजी खायला खूप छान लागते. ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.